नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे उद्या सहा जून गुरुवारला शनी जयंती आहे आणि प्रत्येक वैशाख अमावस्येला शनी जयंती साजरी केली जाते या दिवशी शनिदेवांचा जन्म झाला होता आणि आपल्याला उद्याच्या अमावस्येला म्हणजेच शनी जयंतीच्या दिवशी या झाडाचे एक पान घरी घेऊन यायचे आहे यामुळे आपले सर्व दोष शत्रुपीडा नष्ट होतील आपली कठीणातील कठीण इच्छा ही चोवीस तासात पूर्ण होईल तर इतका अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय आपण कसा करायचा कधी करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा उद्या सहा जूनला अमावस्या तिथी आहे या अमावस्येला वैशाख अमावस्या असे देखील म्हणतात वैशाख महिन्यात येणाऱ्या अमावस्येला शनी जयंती साजरी केली जाते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी शनिदोष शनीची साडेसाती ही येत असते ज्याच्याही कुंडलीत शनीची साडेसाती चालू आहे त्याला आर्थिक संकटांना तडजोडींना सामोरे जावे लागते त्याच्या जीवनात भरपूर अशा समस्या अडचणी येत असतात आणि ह्या अडचणी येऊ नये आपल्या कामात अडथळे येऊ नये यासाठी आपल्याला शनिदेवाची पूजा करायची असते आणि आपण शनिदेवाची पूजा ही प्रत्येक शनिवारी केली पाहिजे आणि ती आपण करत नाही म्हणूनच आपल्याला उद्या शनी जयंतीच्या दिवशी शनीची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी शनी दोष कमी करण्यासाठी शनीची साडेसाती कमी करण्यासाठी आपल्याला हा अत्यंत प्रभावी असा एक उपाय करायचा आहे जो व्यक्ती पिंपळाच्या झाडाची पूजा करतो त्याची साडेसाती ही कमी होत असते शनीची पीडा कमी करण्यासाठी प्र प्रत्येक शनिवारी तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करा पिंपळाच्या झाडाला मोहरीच्या तेलाचा दिवा अर्पण करा तर बघा आपल्याला उद्या शनिवारी हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात तुम्हाला पिंपळाच्या झाडापशी जायचं आहे जाताना तुम्हाला तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं आहे त्यामध्ये थोडीशी साखर तुम्हाला टाकायची आहे हे गोड पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत तुम्ही अकरा प्रदक्षिणा मारू शकतात उद्या शनी जयंती असल्यामुळे तुम्ही शणेश्वराय नम ओम शणेश्वराय नम हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे यानंतर तुम्हाला या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला या झाडाची पाच किंवा सात किंवा अकरा पानं घरी घेऊन यायची आहे तुम्हाला झाडाला नमस्कार करून पान पानं तोडण्यासाठी तुम्हाला क्षमा प्रार्थना तुम्हाला मागायची आहे आणि यानंतरच तुम्हाला या झाडाची हे पानं तोडायचे आहे पानं घेताना ती स्वच्छ चांगली असावी तुटलेली नसावी खराब पानं आपल्याला घ्यायची नाही आहे ही पानं घरी आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्या त्यावर थोडंसं गंगा जल शिंपडा आणि ह्या पानावर तुम्हाला कुंकू ओलं करून तुम्हाला श्रीराम असं लिहायचं आहे आणि याची तुम्हाला एक माळ बनवायची आहे अकरा पिंपळाच्या पानांची तुम्हाला एक माळ बनवायची आहे यानंतर तुम्हाला ही माळ आणि एक नारळ घ्यायचा आहे आणि तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे आता तुम्ही म्हणताल उद्या शनी जयंती आहे आणि हनुमानाच्या मंदिरात का जायचं तर बघा शनी महाराजांना शनिदेवांना हनुमानाची सेवा आणि शिवाची सेवा केलेली अतिशय प्रिय आहे म्हणून आपण उद्या हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे नेलेलं नारळ आपल्याला हनुमानाच्या पायाला लावून घ्यायचं आहे त्यानंतर ते तिथं फोडायचं आहे आणि त्याचा प्रसाद आपल्याला हनुमानाला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण जी अकरा पिंपाच्या पानांची माळ नेली आहे ती माळ आपल्याला हनुमानजींना घालायची आहे किंवा तुम्ही त्यांच्या चरणाशी अर्पण करू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला ही माळ हनुमानजींना अर्पण करायची आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला प्रकट करायची आहे ती इच्छा तुम्हाला हनुमानजींना सांगायची आहे आणि ती इच्छा लवकर पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे तुम्हाला जर का क्षणीची प्रखर साडेसाती असेल तरी देखील तुम्ही उद्या हा उपाय करू शकतात आणि हनुमानजींना त्यांची साडेसाती कमी करण्यासाठी किंवा त्यांच्या जीवनात येणाऱ्या अडचणी ह्या कमी करण्यासाठी प्रार्थना करू शकतात अडचणी एकदम कोणाच्याही जीवनातनं संपत नाही तर त्याचा प्रखर त्याचा प्रहार हा कमी केला जातो तुम्ही जर का दर शनिवारी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन किंवा शनिदेवांच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा करत असाल तर तुम्हाला साडेसातीचा त्रास हा कमी जाणवतो तुम्हाला बसणारे फटके हे कमी बसतात बघा शनी महाराज हे न्यायाचे देवता आहेत ज्यांनी चांगले कर्म केले आहे त्यांना आशीर्वाद देतात आणि ज्यांनी वाईट कर्म केले आहे त्यांना ह्या वाईट केलेल्या कर्माचा दंड किंवा हे फळं देखील ते दे द्यायचं काम करत असतात म्हणून आपण आपल्या जीवनात आपण नेहमी चांगले कर्म करावे तर आपल्याला त्या कर्माचं फळ देखील हे चांगलंच मिळतं तर बघा हा असा अत्यंत साधा सोपा उपाय आपल्याला हा उद्याच्या दिवशी करायचा आहे मग तुम्ही हा उपाय स्वतःसाठी देखील करू शकतात किंवा तुमच्या मुलांना साडेसाती असेल तर तुम्ही मुलांसाठी हा उपाय करू शकतात किंवा वडील त्यांच्या मुलासाठी हा उपाय करू शकतात आई हा उपाय मुलासाठी करू शकते किंवा वडील किंवा मुलगा स्वतःसाठी देखील हा उपाय करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ